आताच मला हे एचएलची मला लोक सगळे भेटायला आले. हा काय एचएलचा काय विषय आजचा नाहीये. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जिथे आमची विमानं बनतात, एअरफोर्सची विमानं बनतात, ते एअरफोर्सची विमानं बनवणारे जे आमचे कामगार फक्त महाराष्ट्रात नाही देशभर आहेत. देशाचं संरक्षण करणारी विमानं जिथे बनवली जातात तिथला आमचा कामगार रडतोय का? पगार मिळत नाहीयेत. ही एचएल आता कोणाच्या तरी दुसऱ्यांच्या घशात घालणं चाललंय. ते रफाल सारखी विमानं इथे आज आता आणली जात आहेत आणि त्याची कॉन्ट्रॅक्ट हे रिलायन्स सारख्या अनिल अंबानी सारख्या एका ग्रुपला दिली जात आहेत आणि आमचा कामगार देशोधडीला. त्याच्यानंतर आम्ही काय, आम्ही थंड. आम्हाला रागच येत नाही. आता संवेदना शून्य झालो आम्ही. आज निवडणूक आहेत, निवडणुकांमध्ये अनेक विषय आहेत. शिवसेना भारतीय जनता पक्ष ताटवाटे घेऊन फिरत आहेत. आम्ही काय तर म्हणे 10 रुपयामध्ये तुम्हाला जेवण देणार, ते म्हणते नाही नाही आम्ही 5 रुपयात. जणू काय महाराष्ट्र भिकेलाच लागलाय. काय चाललंय, आठवतंय का ते भाषण? कारण भाषण आठवण्यासारखं नव्हतं. त्याची मधली एक क्लिप फक्त फिरत होती त्याच्यामुळे ती सगळ्यांना माहिती आहे. आज यापुढे महाराष्ट्रावरती आपण एक हाती भगवा फडकवायचा. भाजप बरोबरचे आजपर्यंतची इतकी वर्ष आमची सडली. मोठा अभिमान, मोठा स्वाभिमान. नाशिकमध्ये एक सीट दिली नाही. मग इथे त्या पक्षाचे काम करत असलेल्या लोकांनी काय करायचं? पुण्यासारख्या शहरामध्ये एक सीट दिली नाही. चाललेत आपले घरंगळत. मला कळत नाही माणसं आहेत का गोट्या. अरे या निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी काय कामं केली ही बाजूला. 5 वर्षामध्ये काय काय केलं या महाराष्ट्रामध्ये हे सांगत नाहीयेत. भलत्याच गोष्टींवरती तुमचं लक्ष डायव्हर्ट करायचं, दुसरीकडे वळवायचं. आणि त्यांनाही माहिती आहे ही लोकच तशी आहेत. हे आम्हाला 5 वर्षात काय केलं हे कधी आम्हाला विचारणार नाहीत. भावनेच्या आधारे ही पण कुठेतरी जातील. आता ते भारतीय जनता पक्षाचे अमित शहा येत आहेत आणि सांगतात की अमित, मी बोललो ना त्याशी, 370 कलम आम्ही रद्द केलं काश्मीर मधलं. अभिनंदन. पण त्याचा महाराष्ट्राच्या आत्ताच्या निवडणुकीतले किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नाशी काय संबंध? काश्मीरमध्ये काय करताय ते सांगा. 370 कलम काढून टाकल्यानंतर किती काश्मीरी पंडित परत काश्मीरला गेले त्याचा आकडा द्या. आणि चांगलं आहे, काश्मीर जसं, काश्मीर हे आपलंच आहे, आपलंच होतं.
370 कलम काढून टाकलं, याबद्दल अभिनंदन तुमचं. काश्मीर सुदुर्वा ना, महाराष्ट्राची इथे वाट लागली आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांवरती कोण बोलणार आहे? महाराष्ट्राची सगळी शहरं बकाल होत चालली आहेत, त्याच्याबद्दल कोण बोलणार आहे? त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार होत नाही. महाराष्ट्रातले उद्योगधंदे बंद होत आहेत, देशातलेच होत आहेत. नुसते महाराष्ट्रातले काय घेऊन बसलोय आपण? आज नाशिक मधली आज सगळ्यात मोठ्या त्या बॉश आणि तुमची महिंद्रा यासारख्या एवढ्या मोठ्या कंपन्या आता कामगार कपात करायला लागले. देशामधले अनेक विविध कारखाने बंद होत आहेत. केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे जवळपास महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये किती लाख उद्योग बंद झाले? 5 लाख. 5 लाख उद्योग फक्त महाराष्ट्रातले बंद झाले गेल्या 5 वर्षात. मी नाही सांगत आहे, केंद्र सरकार सांगतंय. त्या मला असं वाटतं अर्थमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं याच्यावरचं. 5 लाख कारखाने बंद झाले महाराष्ट्रातले, उद्योग बंद झाले, कारखाने नाही उद्योग. 5 लाख उद्योग बंद झाले, किती माणसांची नोकऱ्या गेल्या असतील फक्त महाराष्ट्रामध्ये? त्याच्यावर कोण बोलणार? आज माझ्यासमोर तुमच्या रूपाने आज अनेक तरुण बसले आहेत, अनेक तरुणी बसले आहेत. अनेकांचं आता शिक्षण झालं असेल, नोकरीची त्यांना आज गरज असेल. असलेल्या नोकऱ्या जर जात आहेत, तुम्हाला नोकऱ्या कोण देणार आहे? उद्योग धंद्यामध्ये वाट लावून टाकली सगळी. मी तुम्हाला आठवत असेल, मी ते जेव्हा नोटबंदी झाली, ती नोटबंदी झाल्यावरती पुढच्या पहिल्या 10 दिवसात माझं भाषण आहे. अट्या 10 दिवसातल्या म्हणजे त्या पहिल्या भाषणाला मी असं म्हटलं होतं की हा जर निर्णय चुकला नरेंद्र मोदींचा, देश खड्ड्यात गेला म्हणून समजा. काय काय घडेल, काय काय होईल हे देखील मी त्या पहिल्या 10 दिवसातल्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं होतं. या देशातले उद्योगधंदे बंद होतील, या देशातल्या उद्योगधंदे बंद झाल्यावरती लाखो मुलांच्या नोकऱ्या जातील, लोकांच्या नोकऱ्या जातील. नोटा बंद केल्यावरती अनेक लोक रांगेमध्ये उभे राहिले, त्यातले अनेक लोकांनी त्यांचे प्राण गमावले. नरेंद्र मोदी आमच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं होतं? मला फक्त 50 दिवस द्या, 50 दिवसामध्ये मी अख्खा देश परत व्यवस्थित तुम्हाला नीट करून दाखवतो. 50 दिवस? किती वर्ष झाली आता? दिवसेंदिवस देश खाली कोसळतोय. काल परवाकडे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालं ते काय बॅनर्जी, अभिजित बॅनर्जी, त्यांनीही सांगितलं की भारताची आत्ताची आर्थिक स्थिती चांगली नाही. पुढल्या वर्षी अजून खालावेल. हे कशामुळे होतं? कोणाला तरी लहर येते, कोणाला तरी काहीतरी गोष्ट वाटते आणि त्याच्यातनं हे असले निर्णय घेतले जातात. तुमचं काय? आज महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँका बंद पडत चालल्या आहेत. त्या मुंबईमध्ये आज तिथे ती पंजाब महाराष्ट्र बँक, तिला टाळं लागलं. त्याचे जे ठेवेकरी होते ते धाय मुकलून रडतायत, पैसे काढता येत नाहीयेत. कोणाचा नवरा हॉस्पिटलमध्ये आहे, कोणाचं लग्न ठरलंय, कोणाचं अजून काय. बँकेमधले स्वतःचे पैसे, हक्काचे पैसे बँकेत ठेवलेले. बँक काय म्हणते एके दिवशी? बुडालो. आणि स्वतःच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत. आत्ता गेल्या 2-3 दिवसामध्ये 3 माणसं गेली, ठेवीदार गेले,